नमस्कार, जय हिंद, जय शिवराय। मल्हार ट्रेकर्स आयोजित पालघर येथील अशेरीगड किल्ला आणि शिरगावचा किल्ला आज आपण करणार आहोत। आम्ही सगळे पहाटे 7 वाजता पालघर येथे पोहोचलो। सकाळी 9 ते 2 पर्यंत अशेरीगड हा किल्ला पूर्ण केला। अशेरीगडाच्या पायथ्याशी सहभोजन करून पुढे त्याच रिक्षाने शिरगावकडे निघालो। पालघर स्टेशनपासून शिरगाव 7 ते 8 किलोमीटरवर आहे। इथून आपल्याला 6 आसनी रिक्षा शहरमध्ये मिळतात। आम्ही या गावामध्ये 3:30 सुमारास पोहोचलो। या गडाच्या आजूबाजूला भरपूर वस्ती आहे। किल्ला गावातच असून भुईकोट आहे, त्यामुळे किल्ला शोधावा लागत नाही। या गडाच्या प्रवेशद्वाराजवळच गडाची माहिती आणि नकाशा आहे। गड परिसर अतिशय स्वच्छ आहे। गडाच्या भिंती आणि बुरुज सुस्थितीमध्ये आहे। या गडावरती व्यावसायिक फोटो, त्याचप्रमाणे प्री वेडिंग व इतर फोटोसाठी बंदी असून इथे अशा प्रकारच्या शूटिंग चालू होत्या। मला कायम एक प्रश्न पडतो की ज्या वास्तूमध्ये, ज्या परिसरात अनेक युद्ध लढली गेली, तसेच अनेक सैनिक या युद्धामध्ये ज्यांनी प्राणार्पण केले, असे ठिकाण या कार्यासाठी का निवडतात? या गडाची माहिती आपण थोडक्यात पाहून घेऊ। नोव्हेंबर 1737 मध्ये मराठ्यांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातील या किल्ल्याला वेढा घातला। महिना झाला तरी किल्ला सर होत नव्हता, म्हणून मराठ्यांनी डिसेंबर अखेर वेढा उठविला। जानेवारी 1739 मध्ये मराठ्यांनी पुन्हा शिरगावला वेढा घातला व दिनांक 22 जानेवारी 1940 रोजी गड मराठ्यांच्या ताब्यात आला। 1772 मध्ये मराठ्यांनी किल्ल्याची दुरुस्ती केली। पुढे 1818 मध्ये शिरगावचा ताबा परत इंग्रजांकडे गेला होता। शिरगाव किल्ल्याचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे। या भव्य प्रवेशद्वाराच्या कमानीवर नक्षी कोरलेली आहे। प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला बुरुज असून त्यावर टेहणीसाठी मनोरा देखील आहे। प्रवेशद्वारातून आत शिरल्यानंतर काटकोनात दुसरे प्रवेशद्वार आहे। या 2 प्रवेशद्वारांच्या मध्ये पहारेकऱ्यांसाठी देवड्या देखील आहेत। 2 प्रवेशद्वारांमधील भागामध्ये पूर्वीच्या काळी 2 मजले असावेत असे वाटते। या ठिकाणी वाशांसाठी केलेल्या खाचा देखील आपल्याला पाहावयास मिळतात। भिंतीवरील नक्षीदार कोनाडे आपल्याला नजरेस येतात। दूरच्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यानंतर उजवीकडील भिंतीच्या तळाच्या दगडावर पुसट झालेल्या आकृत्या कोरलेल्या दिसतात। किल्ल्याच्या पूर्व बांधणीत हे जुन्या काळातील दगड किल्ल्यांच्या भिंतीच्या पायात गेले असावेत। किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्या हाताला कोठीचे अवशेष व जीना आहे, उजव्या हाताला एका वास्तूचे अवशेष व जीना आहे। या जिन्यावरून बुरुजाकडे जाता येते। या बुरुजावर एक तोफ आहे। किल्ल्याला 5 बुरुज आहेत। 4 टोकांना अष्टकोनी बुरुज आहेत। 5वा बुरुज प्रवेशद्वाराजवळच असून तो अर्धगोलाकार आहे। किल्ला 200 फूट लांब व 150 फूट रुंद असून किल्ल्याची तटबंदी 35 फूट उंच व 10 फूट रुंद आहे। किल्ल्याच्या फांजीवरून किल्ल्याची प्रदक्षिणा आपल्याला करता येते। प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताला पाण्यासाठी बांधलेला मोठा हौद आहे। त्याच्या बाजूला असलेल्या जिन्यावरून प्रवेशद्वारासमोरील बुरुजावर जाता येते। या बुरुजावर टेहणीसाठी मनोरा देखील आपल्याला पाहावयास मिळतो। एकावेळी 1 माणूस जाऊ शकेल अशा वर्तुळाकार जिन्यांनी 2 मजली मनोऱ्यांवर जाता येते। या मनोऱ्यावरून आपल्याला प्रवेशद्वार तसेच आजूबाजूच्या प्रदेशावर नजर ठेवता येते। किल्ल्याच्या समुद्राकडील बाजूस चोर दरवाजा आहे। याच्या उजव्या बाजूस तटबंदीत 2 मजली खोल्या आहेत। वरच्या मजल्यावर जाण्यासाठी आतमधूनच काढलेला जिना आहे। चोर दरवाजाच्या उजव्या बाजूस धान्य कोठाराचे अवशेष आहेत। मधल्या भागामध्ये
अनेक फांद्या फुटलेले वैशिष्ट्यपूर्ण असे ताडाची झाडे आहेत. याला रावण माड म्हटले जाते असे कळले. अशाच प्रकारची अनेक झाडे किल्ल्याच्या बाहेर देखील आपल्याला पाहायस मिळतात. हा किल्ला 16व्या शतकात पोर्तुगीजांनी उत्तर कोकणावर लक्ष ठेवण्यासाठी वापरलेला आहे. आज या किल्ल्याचे प्राचीन अवशेष शिल्लक आहेत. मराठ्यांनी डहाणू, तारापूर आणि केळवे या किल्ल्यांबरोबर हा किल्ला जिंकला होता. या किल्ल्यावर मराठे आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये मोठा संघर्ष होऊन मराठ्यांनी अखेरीस हा किल्ला जिंकला होता. यात मराठ्यांचे थोर सरदार प्रतापराव हे धारातीर्थी पडले होते. या लढाईमध्ये मराठ्यांचे खूप नुकसान झाले होते अशी नोंद पोर्तुगीजांच्या दप्तरी आढळते. तरी देखील मराठ्यांनी मोठ्या जिद्दीने हा किल्ला 9 जानेवारी 1739 जिंकला. यानंतर मराठ्यांनी आपल्याला हवे तसे या किल्ल्यांमध्ये बदल केले होते. या किल्ल्यात एक विहीर खोदली. हा किल्ला सन 1818 मराठे आणि ब्रिटिश, मराठे आणि इंग्रज यांच्यामध्ये झालेल्या तहानुसार इंग्रजांच्या ताब्यात देण्यात आला. हा किल्ला अतिशय सुंदर आहे. हा पर्यटकांना भुरळ पाडतो. तर शिवपरमिन्नो हा किल्ला बघण्यासाठी आपण जरूर जावे. आपली संस्कृती, आपला पुरातन ठेवा, आपले गड किल्ले, देवदेवालय यांचे आपण रक्षण करण्यासाठी तत्पर असायला हवे. या ठिकाणी कोणतीही अस्वच्छता तसेच या वास्तूंची अवहेलना होणार नाही याची आपण प्रत्येकाने दक्षता घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जे नियम पुरातत्व विभागाने पाळण्यासाठी सांगितलेले आहेत त्याचे देखील आपल्याकडून पालन होणे आवश्यक आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपली पुरातन देवदेवालय, गडकिल्ले, ऐतिहासिक वास्तू आपण सर्वांना माहिती पडावी यासाठी बनविला आहे. यात काही चुका त्रुटी आले असतील तर क्षमस्व. सदर्भ माहिती ही वर्तमानपत्रे तसेच अन्य प्रसार माध्यमातून एकत्रित केलेली आहे. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम.